पार्टी के पूर्व पदाधिकारी रुपेश थोरात का 22 जुलाई को काम से घर लौटते समय वरदामना चौक पर रात 12 बजे चार पहिया वाहन की चपेट में आने से उनकी मौके पर ही मौत हो गई। 29 जुलाई को बहुजन समाज पार्टी की ओर से वाड़ी के वरिष्ठ पुलिस निरीक्षक प्रदीप राय नेवार को ज्ञापन दिया गया। पुलिस ने जांच शुरू कर बसपा कार्यकर्ताओं के साथ सीसीटीवी कैमरे की फुटेज खंगाली। देखने में आया कि आरोपी रात में तेज रफ्तार में गाड़ी चला रहा था और चूंकि आरोपी का वाहन पर नियंत्रण नहीं था, इसलिए मृतक थोरात को उसने जोरदार टक्कर मारी, जिससे रुपेश की मौके पर ही मौत हो गई। सीसीटीवी में सेंट्रो कार नजर आई तो बसपा की ओर से थाने में बताया गया कि हादसा उसी कार से हुआ है। बसपा के प्रतिनिधि मंडल ने वाड़ी थाने में पुलिस उपायुक्त मतानी और वरिष्ठ पुलिस निरीक्षक राय नेवार से मुलाकात की और आरोपी की तत्काल गिरफ्तारी और थोरात परिवार को न्याय दिलाने की मांग की। उपायुक्त लोहित मतानी के मार्गदर्शन में पीआई प्रदीप राय नेवार ने मामले की गंभीरता को संज्ञान में लिया और तुरंत 2 दिन के भीतर आरोपी के खिलाफ मामला दर्ज किया गया। उक्त घटना में आरोपी का नाम अब्दुल सलाम वल्द अब्दुल हमीद राजा उम्र 30 वर्ष निवासी फ्रेंड्स कॉलोनी मकर ढोकड़ा नागपुर निवासी है और वह वायु सेना का कर्मचारी है। सेंट्रो कार का नंबर MH31CR8165 है और आरोपी अब्दुल सलाम वल्द अब्दुल हमीद राजा पर धारा 379, 304A, 134, 177 मामला दर्ज किया गया। बसपा पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने मामले को संज्ञान में लेते हुए पुलिस उपायुक्त लोहित मतानी, वरिष्ठ पुलिस निरीक्षक प्रदीप राय नेवार, एपीआई ज्ञानेश्वर धवले, डीबी स्क्वाड के तुलसीदास शुक्ला गुप्ता को धन्यवाद दिया कि पुलिस ने तुरंत आरोपी की तलाश कर मामला दर्ज किया। इस मौके पर वाड़ी विभाग के बसपा के पदाधिकारी सुधाकर सोन पिंपले, गौतम मेश्राम, दिलीप चटप, मनीष वहाने आदि पदाधिकारी और कार्यकर्ता प्रमुख रूप से उपस्थित थे। दिनांक 22/7 बहुजन समाज पार्टी से पदाधिकारी रुपेजी थोरात रात्री 12 वाजे अपघातामध्ये जे निधन झालं आणि त्यांच्या परिवारावरती जे मोठी दुखाची शोककाळा पसरली आणि तेव्हापासून जो पोलीसकडे जो तपास दिलेला होता तो तपास संतगतीने होता, परंतु जेव्हा मग बहुजन समाज पार्टीच्या वतीने रायवन्ना वारसाहेब वाडीचे पोलीस वरिष्ठ निरीक्षक यांना आम्ही निवेदन दिलं आणि तेव्हापासून तो तपास जोरामध्ये सुरू झाला। त्याच वेळेस अचानक माननीय मतानी सर जे उप पोलीस आयुक्त आहेत ते पण वाडीला पोलीस स्टेशनला भेट द्यायला आले होते, त्यांनासुद्धा आम्ही समजावून सांगितलं तर त्यांनी एक स्पेशल टीम तिथे लावलेली होती, त्याच्यामध्ये माननीय ढवळे सर, शुक्ला सर, सहारे सर, गुप्ता सर ह्या लोकांनी खूप मेहनत घेऊन ती गाडी शोधून काढली आणि ती गाडी पण मिळाली आणि त्या व्यक्तीला पण अटक करण्यात आली। आता त्या परिवाराला सांत्वन तर मिळालं जे अटक झाली, परंतु आमची जी डिमांड आहे की त्या परिवारातला कमावता व्यक्ती सोडून गेल्यामुळे त्या परिवारावरती मोठा आर्थिक बोज आलेला आहे, तर त्याला मोठ्या प्रमाणामध्ये नाही पण त्यांचा परिवार चालेल एवढ्या प्रमाणामध्ये त्यांना एक आर्थिक अनुदान सरकारकडून मिळावं याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। आणि जो आरोपी आहे तो वायुसेनेमधील अधिकारी आहे, तर वायुसेनेमधील अधिकारी असं मूर्खासारखा वागत नाही की तिथं मारलं तो व्यक्ती तिथं पडलेला आहे तो तडफडत आहे आणि त्याला मारून तिथंच सोडून देणं आणि आपण गाडी घेऊन जाणं, तर आमची डिमांड आहे की तिथंसुद्धा जे वायुसेनाचे जे मुख्य अधिकारी असतील आम्ही त्यांना भेटणार आहोत आणि त्यांनासुद्धा सांगणार आहोत की ह्या परिवाराला, त्या अधिकाऱ्याला तर कडक शिक्षा झालीच पाहिजे परंतु ह्या परिवाराला मात्र एक चांगलं मोठं आर्थिक अनुदान मिळालं पाहिजे आणि आमच्या कार्यकर्त्याला न्याय मिळालं पाहिजे। आम्ही सर्व बसपा कार्यकर्ते मिळून माननीय पोलीस स्टेशन वाडी यांचं अभिनंदन केलं, थँक्यू अदा केला, कारण की त्यांनी आम्हाला ह्या कार्यामध्ये यश दिलं, सगळ्यांचे धन्यवाद। गेल्या 22 तारखेला दिवंगत रुपेशजी थोरात यांचं वर्धामना येथे अमरावती रोडला दुर्दैवी निधन झालं, त्या अनुषंगाने बहुजन समाज पार्टीने सतत पाठपुरावा करत त्या परिवाराला न्याय मिळावा म्हणून बहुजन समाज पार्टीने सतत निवेदन देऊन त्याचा पाठपुरावा करत आज पोलीस स्टेशनपर्यंत आम्हाला पोलीस स्टेशनमधून सध्या सहकार्य मिळालं। आता ह्या प्रसंगी आम्हाला पोलीस प्रशासनाकडून, वाडी पोलीस प्रशासनाकडून फारसं एक सहकार्य मिळालं, म्हणूनच त्या अनुषंगाने आम्ही मतानी साहेबांचासुद्धा इथे सत्कार करण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि त्यांचं सहकार्य आम्हाला मिळालं, तसेच त्या दिवंगत रुपेजी थोरात त्यांच्या कुटुंबालासुद्धा त्याचा मोबदला आर्थिक सहायता मिळावं हीच आमची बहुजन समाज पक्षाकडून मागणी आहे आणि पुनश्च सर्व वाडी पोलीस स्टेशन आणि मतानी साहेबांना याप्रसंगी शुभेच्छा देतो आहे, धन्यवाद। बहुजन समाज पार्टी वाडी शहराचा अध्यक्ष गौतम मेश्राम, आमचे कार्यकर्ता रुपेजी थोरात यांचा
22/7/2022 रात्री 12 दरम्यान जो ऍक्सिडेंट झाला आणि त्या गाडीच्या शोधाकरिता वाडी पोलीस स्टेशनचे PI साहेबांनी ज्या टीमला नियोजन केले होते त्याच्यात API ढवळे साहेब आणि त्यांच्या टीमने त्या आरोपीला आणि त्या गाडीला पकडून दिलं आणि आमच्या रुपेशजी थोरात यांना न्याय मिळवून दिला. आज प्रताप नगर चौकामध्ये DCP साहेबांचं स्वागत करण्याकरता की त्यांनी जे रुपेशजी थोरात यांच्या आरोपीला पकडून दिलं त्यासाठी आम्ही DCP साहेबांचा सत्कार करण्याकरता आज इथं राणा प्रताप नगर चौकामध्ये आलेले आहोत. त्याच्यामुळे पोलीस प्रशासनाचा आम्ही खूप आभारी आहे. धन्यवाद. वाडी से BCN न्यूज के लिए सौरभ पाटिल की रिपोर्ट.